नमस्कार, मी पृथ्वीराज, जिल्हाधिकारी लातूर. आपण भारतामध्ये आझादीच्या अमृत महोत्सव यावर्षी साजरा करत आहे. यानिमित्ताने 13, 14 आणि 15 ऑगस्ट हा 3 दिवस हर घर तिरंगा मोहीम आपण करणार आहे. या मोहीम अंतर्गत अपेक्षित आहे की प्रत्येक घरावर हा 3 दिवस 13, 14 आणि 15 तीन दिवस आपल्याला तिरंगा लहराना आहे. याच्यासाठी आम्ही प्रत्येक पंचायत समिती ऑफिस, तहसील ऑफिस, मुख्य डिस्ट्रिक्ट ऑफिस, जिल्हा परिषद ऑफिस, प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये सगळे ठिकाणी आम्ही एक विक्री केंद्र स्थापन केलेलं आहे, जिथे असा फ्लॅग आपण खरेदी करू शकणार आहे. याच्याशिवाय इतर ठिकाणी मार्केटमध्ये पण व्यापाऱ्यांकडे हा तुम्हाला अवेलेबल होऊ शकते. तर या निमित्ताने सगळे लातूरकरांना आवाहन आहे की आपण हा 3 दिवस आपले घराच्या वर तिरंगा लहराइये. तिरंगा फडकण्याविषयी 2-3 आपले विषय आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे. हा जे 3 दिवस मोहीम आहे, हा 3 दिवस आपण 24 तास फ्लॅग आपले घराच्या वर ठेवू शकते. याच्यामध्ये सनराईज टू सनसेट चा नियम चा एक्झेम्पशन दिला गेलेला आहे. दुसरी गोष्ट, जे फ्लॅग कोड आहे, तर फ्लॅग कोड मध्ये कुठल्याही प्रकारे आपले राष्ट्रध्वजची अवमानना होऊ नये याबाबत सगळ्यांनी काळजी घ्यायचे. आणि तिसरा, हा मोहीम झाल्यानंतर म्हणजे 15 तारीखच्या नंतर प्रत्येक घरावरचा जे तिरंगा आहे ते सन्मानपूर्वक आपल्याला घरामध्ये व्यवस्थित ठेवायचे. जर काही कारणाने काही ध्वज मध्ये काही कुछ फट गया है, कुछ नुकसान हुआ आहे, तर जे आपले विक्री केंद्र आहे, आपण सगळ्यांना अशी विनंती आहे की जे विक्री केंद्र आहे तिथे आपण ते परत द्या आणि त्याच्या जे फॉर्मल प्रोसिजर आहे त्याप्रमाणे आम्ही त्याची पुढची कारवाई करू. लातूरमध्ये सरासरी 5 लाख घर आहे, ज्याच्यामध्ये 3,80,000 हे ग्रामीण भागामध्ये घर आहे आणि बाकी शहरामध्ये आहे. सगळे जे महत्वाचे बिल्डिंग्स आहे, शासकीय इमारत आहे, तिथे आम्ही सगळी तयारी केलेली आहे. प्रायव्हेट घर आहे त्याच्यासाठी आपण सगळ्यांना या व्हिडिओच्या द्वारे आम्ही आवाहन करत आहे. त्याच्याशिवाय जे वेगवेगळे संघटना आहे, व्यापारी संघटना आहे, दुसरे संघटना आहे, ते लोकांनी सुद्धा याच्यामध्ये सहकार्य देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांचे मेंबर्स मार्फत जास्तीत जास्त प्रसिद्धी आणि जास्तीत जास्त ठिकाणी झेंडा लावण्याच्या त्यांनी सूचना केलेली आहे. याशिवाय जे महत्वाचे इमारत आहे, कलेक्टर ऑफिस झाले, जिल्हा परिषद ऑफिस झाले, इथे आम्ही लाइटिंग तिरंगा कलर मध्ये लाइटिंगची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. महत्वाचे जे आपले किल्ले आहे, महत्वाचे दुसरे स्मारक आहे, तिथे पण अशी आम्ही फॅसिलिटी केलेली आहे. जर शक्य असेल तर आपण आपले घरावर सुद्धा ट्राई कलर तिरंगा लाइटिंग जर पॉसिबल असेल तर हे पण आपल्याला याद्वारे विनंती आहे की ते आपण 3 दिवस रात्रीच्या वेळेस असा एक लाइटिंग करा. हा मागचा उद्देश असा आहे की आपल्याला जी आझादी मिळालेली आहे त्याच्यामध्ये जे बलिदान लोकांनी दिलेलं आहे तर त्याच्यासाठी एक रिमेम्बरन्सचा इव्हेंट आहे आणि त्यांना श्रद्धांजली देण्याचा हा इव्हेंट आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की लातूरमध्ये सगळे लातूरकर हा मोहीम यशस्वी करणार आणि 13, 14 आणि 15 ऑगस्ट हा 3 दिवस आपल्या घराच्या वर तिरंगा लहराने का जरूर हम ये काम करेंगे, मोहीम में पार्टिसिपेट करेंगे आणि यशस्वी होणार.